पवार साहेब असतील किंवा इतर पक्षाचे नेते असतील त्या सगळ्यांनाच घेऊन, पण पवार साहेब कृषी मंत्री असल्यामुळे त्यांची ती एक अथॉरिटी आहे या कृषी उत्पादनावर, त्यांचं सहकार्य घ्यायला आम्ही. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे खरं आहे की कांद्याचं जे आहे निर्यातीवर काही मोठा टॅक्स लावल्यामुळं निर्यातीवर परिणाम होणार, आणि निर्यातीवर परिणाम झाला तर साहजिकच आहे कांद्याचे भाव जे आहेत पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की कांदा कधी कधी त्याचे भाव एवढे पडतात फुकट कोणी घेत नाही, रस्त्यावर फेकून द्यावं लागतं, आणि गरीब शेतकऱ्याचं हे उत्पादन आहे, त्यामुळे कधी कांद्याचे भाव वाढतात कधी एकदम शून्यावर जातात, तर ते एकमेकाला कॉम्पेन्सेट होते, भरपाई होऊन जाते. परंतु कांद्याचा भाव वाढल्यानंतर ताबडतोब जर अशी निर्यातबंदी केली आणि भाव कमी झाले तर शेतकऱ्यांचं नुकसान होणं स्वाभाविक आहे. काल मी मला भेटले लासलगावचे सगळे लोक आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून द्यावून सांगितलं. मी मुंबईला जाऊन त्यांची भेट घालून देणार आहे आणि नंतर मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मग इतर पक्षाचे सुद्धा नेते, पवारसाहेबांचे सगळ्यांनी जाऊन ह्या प्रश्नावर काही तोडगा निघतो काय त्याचा आम्ही प्रयत्न करू. साहेब, केंद्रीय मंत्री म्हटले शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे कांद्याचे दर कुठेही पडणार नाही आता त्यांनी असं सांगितलं. आता त्यांनी जे सांगितलं त्याला मग पाहू, मग काय म्हणतात, मी काय सांगू त्यांच्या, माझं मत सांगितलं. कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही पवार साहेबांना भेटा, मी तुम्हाला सांगितलं मी त्यांची मीटिंग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून घालून देणार आणि नंतर पवार साहेब असतील किंवा इतर पक्षाचे नेते असतील त्या सगळ्यांनाच घेऊन, पण पवार साहेब कृषी मंत्री असल्यामुळे त्यांची ती एक अथॉरिटी आहे या कृषी उत्पादनावर, त्यांचं सहकार्य घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहोत. सगळ्यांनी जाऊन काही प्रश्न त्यातून जर काही मार्ग निघत असेल तर आम्ही निश्चित प्रयत्न करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.